90 वर्षानंतर या वर्षीच्या रक्षाबंधनला अतिशय दुर्मिळ असा योग बनलेला आहे आणि या योगावरती काही राशींचं नशीब पलटणार आहे. त्यामध्ये तुमचीही राशी आहे का हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. या राशींच्या आयुष्यामध्ये सर्व सुखाचे दिवस येणार आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी ते चला आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हॅलो, मी प्रियंका, वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार 90 वर्षानंतर या रक्षाबंधनला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि शोभन योग तयार झालेला आहे. त्यामुळे या दुर्मी योगावरती या राशींचे नशीब नक्कीच बदलणार आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण असतो. श्रावण महिन्यामध्ये जी नारळी पौर्णिमा असते तेव्हा आपण रक्षाबंधन साजरी करतो. 19 ऑगस्ट 2024 वार सोमवार रोजी रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरती शुभ दिवशी हे दुर्मिळ असा योग बनलेला आहे आणि तोही खूप शुभ योग बनलेला आहे. श्रावण महिना चालू आहे त्यामुळे देवके देव महादेव आणि शनिदेवांची कृपा या राशींवरती झालेली आहे. त्यामुळे तुम्ही अपेक्षितही केलं नसेल अशा गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. ज्या अडचणीतून तुम्ही आत्ता जात आहात ते दूर होणार आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तर त्यातील पहिली रास म्हणजे मेष रास. मेष राशीसाठी या वर्षीची रक्षाबंधन खूप खास होणार आहे कारण या राशीच्या 5व्या घरामध्ये बुध, शुक्र आणि सूर्य उपस्थित आहेत. शनी आणि चंद्र 11व्या भावामध्ये उपस्थित आहे. अशा परिस्थितीमध्ये संतान प्राप्तीचं सुख तुम्हाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. करिअरच्या रिलेटेड तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या समस्यांमधून तुम्ही आत्ता जात आहात, त्या सर्व समस्या, करिअरच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत, करिअरचा प्रॉब्लेम, हे सर्व मेष राशींचं सुटणार आहे. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या सुटून तुमचे फक्त आता आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींच्या भावा बहिणीमध्ये खूप प्रेम वाढणार आहे. तुमचे व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही तुमचा खूप छान लाभ तुम्हाला होणार आहे. पैशाचे स्रोत तुम्हाला मिळणार आहेत. जर मेष राशीच्या व्यक्ती काही गुंतवणूक करण्याच्या विचारात असतील तर त्यातून त्यांना खूप नफा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि तुमचं आरोग्यही निरोगी राहणार आहे. त्यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या सप्तम भावामध्ये बुध, शुक्र आणि सूर्य यांची उपस्थिती असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद येणार आहे. त्यामुळे शशराजयोग हा या राशींच्या लोकांना तयार होत आहे. त्यामुळे त्यांना भौतिक सुख मिळणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती आत्तापर्यंत ज्या दुःखातून, संकटातून, त्रासातून जात असतील ते पूर्ण त्यांचे कायमचे सुटणार आहेत. एखादी गोष्ट तुम्ही खूप काळापासून करत आहात त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर ती गोष्टही तुम्हाला मिळणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळणार आहे. करिअरही तुमचं खूप छान होणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टींचा त्रास होत होता तो कमी व्हायला मदत होईल. त्यातून तुम्हाला आराम मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन प्रकल्प, नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्यही उत्तम राहील आणि एखादा व्यक्ती जर बऱ्याच काळापासून आजारी असेल तर त्याचा तो आजारही निघून जाईल. तिसरी रास आहे धनुरास. धनुराशीच्या 9व्या घरामध्ये राजयोग तयार झालेला आहे. त्यामुळे त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. कधी कधी काय होतं की आपण कष्ट तर खूप करतो पण त्याला नशिबाची साथ नसेल तर यश येत नाही. तर तुम्हाला नशिबाची साथ ही 100% मिळणार आहे. परदेशी स्त्रोतातून तुम्हाला अनेक फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला अनेक अशा गोष्टी मिळतील की ज्यातून तुमचा फक्त आणि फक्त आर्थिक फायदा होईल. धनुराशीच्या ज्या व्यक्ती जॉब करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. ज्या व्यक्ती परदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याचा विचार करत असतील किंवा त्यांचं काही ध्येय असेल तर ते पूर्ण होण्याचा हा योग बनलेला आहे. त्यामुळे तुमचं ते स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारेल, उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत मिळतील आणि तुमचं आरोग्यही छान राहील. या तीन राशींना रक्षाबंधनच्या दिवशी खूप फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी त्यांचे नशिबाचे पालते जे असतात ते चमकणार आहे. तुमचं नशीब चमकणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशीचा जो दिवस आहे, नारळी पौर्णिमेचा जो दिवस आहे, तो अजिबात वाया घालू नका. या दिवशी तुम्हाला जेवढी जास्त शक्य होईल तेवढी आपल्या देवांची, इष्टदेवतेची, गुरूंची उपासना, सेवा करा. दुसरी गोष्ट, नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, हा शुभ मुहूर्त आहे, शुभ तिथी आहे, प्लस दुर्मी योग बनलेला आहे. अनेक योग या दिवशी तयार झालेले आहेत. त्यामुळे यात त्या तीन राशींना याचा खूप फायदाही होणार आहे आणि ही जी शुभ तिथी, शुभ दिवस आहे तो कोणीही वाया घालू नका.
नका, जेवढी जमेल तेवढी आपल्या स्वामी महाराजांची, सर्व देवी देवतांची तुम्ही सेवा करा, उपासना करा. तर अगदी छोटीशी माहिती होती, ही माहिती मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.